महिला राष्ट्रवादी शरद पवार गटाचा विशाल पाटील यांना पाठिंबा. मिरज तालुका महिला कार्यकारिणी बरखास्त. सांगली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला सोमवारी मोठा धक्का बसला आहे. मिरज तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष चंपाताई दत्तात्रय जाधव यांनी सांगली लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यांनी मिरज महिला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट कार्यकारिणी बरखास्त केली आहे. चंपाताई जाधव यांनी मिरज तालुक्यात महिला राष्ट्रवादी काँग्रेसची बांधणी केली होती. त्यांच्याकडे शरद पवार गटाचे तालुका अध्यक्षपद होते. सांगली लोकसभा मतदारसंघ विशालदादा पाटील यांची उमेदवारी डावलून शिवसेना उद्धव ठाकरे गटाला उमेदवारी देण्यात आली. विशाल पाटील यांनी बंडाचा झेंडा फडकवत अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आहेत. मिरजेतील राष्ट्रवादी शरद पवार गटातील अनेक आजीमाजी नगरसेवकांनी विशालदादा पाटील यांना पाठिंबा दिला आहे. आता चंपाताई जाधव यांनी विशालदादा पाटील यांना पाठिंबा देत मिरज तालुका कार्यकारिणी बरखास्त केली. श्रीमती जाधव म्हणाल्या की सांगली लोकसभा मतदारसंघ आणि वसंतदादा घराण्याची मोठी ताकद आहे. वसंतदादा घराण्याला डावलून जनमताचा आदर न करता उद्धव ठाकरे गटाला उमेदवारी देण्यात आली. त्याच्या निषेधार्थ महिला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची तालुका कार्यकारिणी बरखास्त करून विशालदादा पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला. मिरज तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व महिला विशालदादांच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहतील असं आश्वासन त्यांनी दिलं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मिरज.